नमस्कार, या पुढील बातमी COVID-19 मध्ये दोन्ही पालकांची किंवा एका पालकाचे निधन झाल्याने अनाथ मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने सदर बालके ही शोषणासबळी पडण्याची तसेच बालकांवर किंवा मुलांची तस्करी होण्याची शक्यता जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये साक्री तालुकाचे आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी आढावा बैठक घेऊन ज्या बालकांचे पालकत्व हरपले आहे त्या सर्वांना बोलावून तसेच तहसीलदार, मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगरपंचायत परिषद, बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शाखा व्यवस्थापन, सर्व बँक बालकल्याण समिती सदस्य, संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या बालकांचे पालकत्व हरपले आहे त्यांच्याकडून त्वरित फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी सौ मंजुळा गावित म्हणाला की ज्या बालकांचे पालकत्व हरपले आहे त्या बालकांचे सर्व जबाबदारी ज्यांनी ज्यांनी पालकत्व घेतले आहे त्यांनी करावी असे देखील आवाहन केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे साक्रीचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकी न्यूज. या साक्री तालुक्यात आणि साक्री शहरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे आपल्या या कोविड महामारीत जे बालकं आहेत ते बालकांचे पालक, काहींचे आई किंवा काहींचे वडील किंवा काहींचे दोघंही या महामारीत जे मृत्यू पावलेले असतील आणि जे बालकं आज अज्ञान झालेले आहेत अशा बालकांचं संरक्षण करण्यासाठी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज या ठिकाणी साक्री तहसील या ठिकाणी बैठकीचं आयोजन करून या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित यांच्या उपस्थितीत आज ही बैठक घेतलेली आहे. त्यासाठी आपल्या साक्री तहसीलचे नायब तहसीलदार, गड विकास अधिकारी, पोलीस अधीक्षक, आपलं पोलीस निरीक्षक आणि आरोग्य अधिकारी या टास्क फोर्सचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. महिला बाल कल्याणचे प्रतिनिधी होते आणि या शहरातील लोकप्रतिनिधी, नगरपंचायत समितीचे अध्यक्ष सन्माननीय नागरे साहेब, तालुका आपल्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पंकजदादा मराठे, आपले नरेंद्रदादा मराठे, आपल्या साक्री पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय प्रतिभाताई या देखील या बैठकीसाठी उपस्थित होत्या आणि आपले शहरातील सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या तालुक्यातील ज्या बालकांचे पालक या ठिकाणी दगावलेले आहेत आणि असे बालकांचे जे आता सध्या जे पालकत्व घेतलेलं आहे असे या अनेक बालकांसह त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज ह्या बालकांचं या ठिकाणी त्यांचे फॉर्म या ठिकाणी भरून घेण्यात आलेलं आहे, जेणेकरून शासनाच्या आदेशानुसार त्यात ज्या त्यांची माहिती दिलेली आहे तसे त्या माहिती या ठिकाणी घेऊन या बालकांचं पुढं त्यांचं शिक्षणाची जबाबदारी, त्यांची राहण्याची जबाबदारी आणि त्यांचं शोषण होऊ नये यासाठी बालकांच्या संरक्षणासाठी आज अनेक संस्था या ठिकाणी पुढं आलेल्या आहेत. काही संस्था आहेत, काही व्यक्ती आहेत, जे जे कोणी या बालकांचं जबाबदारीसाठी आज पुढे आलेले आहेत सगळ्यांचे हातभार लागावेत म्हणून या बाबा ज्यांची माहिती द्यायची बाकी असेल त्यांनी या येत्या 2 दिवसाच्या आत आपल्या या महिला बाल कल्याणचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं या माहिती त्यांनी द्यावी आणि त्यांच्याकडून ती माहिती पूर्ण करून बालकांची माहिती आणि बालकांची जबाबदारी त्यांच्याकडे सुपूर्द करावी अशी मी सगळ्यांना आपल्या तालुक्याच्या वतीने सर्वांना आवाहन करते.